विदर्भात 4-5 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज. विदर्भातील तापमान 5-6 अंशांनी वाढणार. चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला, त्यामुळे मोसमी पाऊस कोकणातच रेंगाळला आहे. राज्याच्या काही भागात 22 जून पर्यंत पूर्व मोसमी पावसाचा अंदाज. बिपरजॉयमुळे बंद ठेवण्यात आलेली मुंबईची जलसेवा शनिवारपासून पूर्ववत. भाऊचा धक्का ते उरण प्रवासी बोट आता दर 2 तासांनी सोडण्यात येणार. सिंधुदुर्गच्या कुडाळ दोडामार्ग वेंगुर्ले कणकवली सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाच्या हलक्या सरी, मात्र कोकणातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा. समुद्राचं पाणी गोडं करण्याच्या प्रकल्पाची निविदा अंतिम टप्प्यात. याबाबत उद्या पालिका आयुक्तांची महत्वाची बैठक. गोडे पाणी प्रकल्प मुंबईची पाणी कपात रोखणार. प्रकल्पातून दररोज 400 दशलक्ष लिटर पाणी मिळणार. गोंदिया जिल्ह्यातच पाणी टंचाई. मध्यम प्रकल्पात 30.61% जलसाठा उपलब्ध. प्रमुख जलाशयांच्या पाणी पातळीत घट. यवतमाळच्या ढाणकी शहरात पाण्यासाठी महिलांचा आक्रोश. नगरपंचायत कार्यालयाचं कुलूप हातोड्यानं फोडत महिलांचा गोंधळ. संपूर्ण उन्हाळ्यात फक्त 15 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं महिला संतप. गोखले पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी आता डिसेंबरचा मुहूर्त. वर्षाखेरीस पुलावरून 2 मार्गिका सुरू करण्याचं उद्दिष्ट. दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार पोलिसांना नाही. तसंच पोलीस दुचाकी चालकाला दंड वसुलीसाठी पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करू शकत नाही. वाहतूक पोलिसांना सत्र न्यायालयाचा झटका. पीपीएफ सुकन्या समृद्धी सारख्या योजनांवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याजदर महिनाअखेर जाहीर होणार. तब्बल 20 महिन्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले नवे कार्यकारी अधिकारी. गेल्या 5 महिन्यात मराठवाड्यातील तब्बल 391 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्यांची नोंद. कन्नड तालुक्याच्या मकरणपूर शिवारात अज्ञाताकडून टोमॅटोच्या 4,000 झाडांची नासधूस. घटनेत शेतकऱ्यांचं 1,00,000 रुपयांचं नुकसान. अंमली पदार्थांविरोधात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम. सातपुड्याच्या दुर्गम भागात गांजा शेती रोखण्यासाठी पोलीस करणार ड्रोनद्वारे पाहणी. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी आणि खामसवाडी परिसरात बेटबिगारीचा प्रकार उघडकीस. एका कंत्राटदारानं चक्क 11 मजुरांना साखळदंडानं ठेवलं बांधून. पोलिसांनी धाड टाकत मजुरांची केली सुटका. अमरावतीत 4 लाखांची बोगस बियाणं जप्त. कृषी खातं आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. आरोपी अशोक भाटेकडून बियाण्यांची 422 पाकिटं जप्त. साताऱ्याच्या दत्तघाट इथं ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं निरास्नान पार पडलं. दत्तघाटात 1,000 वारकऱ्यांची गर्दी. राज्याच्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं घेतलं दर्शन. शनिवारी वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होत पायी वारीचा घेतला आनंद. एबीपी माझाच्या वारीचं रांगोळी कलाकारांकडून कौतुक. संतोष आडाळगे, अशोक गुंडाळ आणि लता इनामदार यांनी साकारली एबीपी माझाची रांगोळी. सांगलीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार. गोळीबारात नालसाब यांचा मृत्यू. आशिष देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काम करतायत. आशिष देशमुख यांचं वक्तव्य. विधान परिषद आमदार मनीषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधीच ठाकरे गटाला धक्का. उडती पाखरं स्वार्थासाठी येतात, स्वार्थासाठी जातात. स्वार्थी लोकांना ओळखण्यात चूक झाली. खासदार संजय राऊतांचं मनीषा कायंदेंच्या शिवसेना पक्षप्रवेशावर टीका. बारामतीत आज एन्व्हायरमेंटल फोरमच्या वतीनं हॅपी स्ट्रीटचं आयोजन. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. यावेळी अजितदारांनी लुटला आर्चरी खेळण्याचा आनंद. काही अतृप्त आत्मे स्वार्थासाठी जात आहेत. परत आमदारकी मिळणार नसल्यानं शिंदे गटात प्रवेश. विनायक राऊतांचं मनीषा कायंदेंवर टीकास्त्र. मनीषा कायंदे या फिरतं चषक. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची मनीषा कायंदेंच्या शिवसेना पक्षप्रवेशावर वक्तव्य.
स्वार्थासाठी गेलेल्या लोकांमुळे शिवसेनेला काही फरक पडत नाही, अजय चौधरींची मनीषा कायंदेंच्या शिवसेना पक्षप्रवेशावर टीका। शिशिर शिंदेंनी दिला ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंकडे राजीनाम्याचं पत्र सुपूर्द। प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, भेटीनंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। मान्सूनने कोकणात हुलकावणी दिल्यानं कोकणातील भात उत्पादक शेतकरी अडचणीत, पावसाचा पत्ता नसल्यामुळे कोकणातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या। राज्यात लवकरच रेशन आपल्या दारी उपक्रम सुरू होणार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। योजनेअंतर्गत फिरत्या वाहनातून पात्र लाभार्थ्यांना होणार धान्य वाटप, मुंबई ठाण्यातून योजनेला लवकरच होणार सुरुवात। मुंबईच्या मरीन ड्राइव्ह येथील ट्रायडंट हॉटेलच्या इमारतीला आग, वरच्या मजल्यावरून धुराचे लोट, आगीचं कारण अद्याप स्पष्ट। वर्ध्याच्या हुंडाई शोरूममधून सेकंड हँड कार चोरून नेणाऱ्या तिघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवत केला चोरीचा प्रयत्न। अहमदनगरमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारे दोघं गजाड, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फळ विक्रेत्यांचा वेश धारण करत केली कारवाई, आरोपींकडून 12 तोळे सोनं जप्त। दादर पूर्वेकडील कोटक महिंद्रा बँकेच्या वरच्या मजल्यावर आग, आगीचं कारण स्पष्ट। आदिपुरुष चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार, काही दिवसातच चित्रपटाची सुधारित आवृत्ती सिने रसिकांसमोर येणार। आदिपुरुष चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दुसऱ्या दिवशी जमावला 240 कोटींचा गल्ला। आदिपुरुष सिनेमाच्या दिल्लीतील स्क्रीनिंगला दिग्दर्शक ओम राऊत यांची उपस्थिती, यावेळी त्यांनी सिनेमातील डायलॉगवरून सुरू असलेल्या वादावर बोलणं टाळलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।